नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता सातवी प्रकरण दुसरे. प्रकरणाचं नाव काय आहे? सूर्य चंद्र व पृथ्वी. प्रकरणाचं नाव काय आहे? सूर्य चंद्र व पृथ्वी. तर या प्रकरणामध्ये काय सांगितलं ते आता आपण बघणार आहोत. तर पहिला मुद्दा बघा, चंद्राच्या गती. पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीला अक्षीय व कक्षीय गती आहे, त्याच पद्धतीने चंद्राला सुद्धा काय आहे तर अक्षीय व कक्षीय गती आहेत. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तर चंद्र काय करत असतो? ज्या पद्धतीनं स्वतःभोवती चंद्र फिरतो, म्हणजे स्वतःभोवती फिरत असताना तो काय करतो तर पृथ्वीभोवतीसुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. आपण पृथ्वीच्या बाबतीतसुद्धा बघितलंय, पृथ्वीसुद्धा काय करते तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना, स्वतःभोवती फिरता फिरता ती काय करत असते तर सूर्यालासुद्धा प्रदक्षिणा घालत असते, हे आपण बघितलेलं आहे. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. म्हणजे काय तर पृथ्वीसुद्धा काय करते तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, आणि त्यामुळं काय तर चंद्र आहे तो सूर्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, आणि त्यामुळं काय होतं तर मग त्यामुळं चंद्रसुद्धा काय होतो तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो. म्हणजे तो डायरेक्टली जरी घालत नसला परंतु तोच आहे कुठं तर पृथ्वीच्या भोवती तो फिरतो आहे. म्हणजे पृथ्वीच्या भोवती फिरत असल्यामुळे पृथ्वी जसजशी सूर्याला प्रदक्षिणा घालत तसं तसं तो पण काय करतो, चंद्रसुद्धा काय करतो तर सूर्याभोवती तो फिरत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे काय तर सूर्य पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, चंद्र कोणाभोवती फिरत असतो? पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्र कोणाभोवती फिरत असतो? पृथ्वीभोवती फिरत असतो. चंद्र कोणाभोवती फिरतोय? पृथ्वीभोवती फिरतोय, हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. आणि पृथ्वी कोणाभोवती फिरते? पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत आहे, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये गोंधळ झाला नाही पाहिजे. पुढं बघा, चंद्राच्या परिभ्रमण व परिवर्तन गतीचा कालावधी सारखाच असतो, त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. म्हणजे चंद्राला परिभ्रमण म्हणजे काय तर स्वतःभोवती फिरण्यासाठी, आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वीभोवती फिरण्यासाठी, आणि परिवर्तन म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी. परिभ्रमण म्हणजे काय? पृथ्वीभोवती फिरण्यासाठी, आणि परिवर्तन म्हणजे काय तर स्वतःभोवती फिरण्यासाठी. म्हणजे चंद्राला जो काही स्वतःभोवती फिरण्यासाठी आणि पृथ्वीभोवती फिरण्यासाठी, हा दोन्हीसाठी काळ जो आहे, कालावधी जो आहे तो सारखाच असतो. म्हणजे वेगळा आहे का? नाही. परंतु पृथ्वीच्या बाबतीत आपण बघितलं, पृथ्वीला परिवर्तनाचा कालावधी स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास, आणि सूर्याभोवती जर फिरायचं असेल पृथ्वीला तर किती? 365 दिवस. परंतु चंद्राच्या बाबतीत तसं आहे का? चंद्राच्या बाबतीत तसं नाही. चंद्राला कालावधी हा सारखाच लागतो. परिभ्रमण आणि परिवर्तन या दोन्ही गतीसाठी चंद्राला कालावधी काय असतो तर सारखाच असतो. त्यामुळे काय होतं तर आपल्याला चंद्राची कायम जी आहे ती एकच बाजू सतत दिसत असते, आपल्याला दुसरी चंद्राची बाजू कधीही दिसत नाही. जरा विचार करा, सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वीप्रकाशही असेल का? असल्यास तो कोठे असेल? पुढे बघा, करून पहा, खालील कृती विद्यार्थ्यांनी मैदानावर करावी. आता ही जी कृती आहे ती काय करायची आहे तर विद्यार्थ्यांनी मैदानावर करायची आहे. काय करायचं बघा, तीन विद्यार्थी आपण निवडायचे आहेत. त्यांना सूर्य पृथ्वी व चंद्र अशा भूमिका द्या. मग त्यातल्या एकाला काय म्हणायचं? सूर्य. दुसऱ्या मुलाला काय म्हणायचं? तर पृथ्वी. आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला काय म्हणायचं? चंद्र. असे तिघांना निवडायचं आहे आणि त्या मैदानावरती आपण थांबायचं आहे, हा प्रयोग करायचा आहे. सूर्याला मध्यभागी उभे करा. सूर्याला काय करायचं आहे तर मध्यभागी उभे करायचं आहे. प्राथमिक पृष्ठ एक पहा. आता प्राथमिक पृष्ठ एक म्हणजे पहिल्या पेजवरती काय सांगितलं ते आपण बघूया. आणि काय करायचं आहे? सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षा आखून घ्या. म्हणजे लंबवर्तुळाकार काय करायचं आहे तर आपल्याला कक्षा जी आहे ती आखून घ्यायची आहे. पुढे बघा, पृथ्वी बनलेला विद्यार्थी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत फिरत सूर्य बनलेल्या सूर्य विद्यार्थ्याभोवती आखलेल्या कक्षेवर फिरेल. म्हणजे काय करायचं? जो काही आपल्या तीन विद्यार्थ्यापैकी जो कोणी पृथ्वी बनलेला विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्याला आपण पृथ्वी बनवलेलं आहे, त्यांना काय करायचं आहे तर स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरायचं आहे. कसं फिरायचं आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती, पश्चिमेकडून पूर्वेकडे स्वतःभोवती फिरत फिरत काय करायचं आहे तर सूर्य बनलेला जो काही विद्यार्थी आहे, त्या सूर्य बनलेल्या विद्यार्थ्याला आपण जी काही कक्षा आखलेली आहे, सूर्याभोवती जी काही लंबवर्तुळाकार कक्षा आखलेली आहे, त्या कक्षेवरती काय करायचं आहे तर आपल्याला फिरत राहायचं आहे. सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरावे. आणि सूर्याभोवती फिरताना काय करायचं आहे तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरायचं आहे. म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतोय त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला काय करायचं आहे, तो जर तो काही पृथ्वी बनलेला विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने काय करायचं आहे? सूर्याभोवती फिरायचं आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने.
चंद्र बनलेला विद्यार्थी स्वतः भोवती फिरत असताना पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्याभोवती फिरेल. तर जो काही विद्यार्थी चंद्र बनलेला आहे तर त्याने काय करायचं, स्वतः भोवती फिरत असताना पृथ्वीभोवती सुद्धा फिरायचं आहे. कशाभोवती फिरायचं आहे, पृथ्वीभोवती फिरायचं आहे. कोणी फिरायचं आहे, चंद्र बनलेल्या विद्यार्थ्याने. चंद्र बनलेल्या विद्यार्थ्याने कोणाभोवती फिरायचं आहे, पृथ्वीभोवती फिरायचं आहे. स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीभोवती सुद्धा फिरायचं आहे. या सर्व केलेल्या कृतीची आकृती वहीत काढा. आणि ही जे काही तुम्ही कृती काढलेली आहे, ही जी काही तुम्ही प्रयोग केलेला आहे, तर याचा काय करायचं आहे, तर ती संपूर्ण आकृती जी आहे ती तुम्ही वहीमध्ये पेन्सिलच्या सहाय्याने काढायची आहे. भौगोलिक स्पष्टीकरण, आता ह्या प्रयोगाचं भौगोलिक स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे, ते आपण बघूया. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिण घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. बघा, आता पृथ्वीप्रमाणे चंद्राची जी काही परिभ्रमण कक्षा आहे, म्हणजे चंद्र जो काही पृथ्वीभोवती फिरतो आहे, ती जी कक्षा आहे ती कक्षासुद्धा कशी आहे, लंबवर्तुळाकारच आहे. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जी कक्षा आहे लंबवर्तुळाकार, आपण जी काही सूर्याभोवती जी कक्षा आपण आखलेली होती लंबवर्तुळाकार, त्याच पद्धतीनं तो चंद्रसुद्धा काय करतो, तो पृथ्वीभोवती हा लंबवर्तुळाकार कक्षेमध्येच तो फिरत असतो. आणि त्यामुळे काय होतं, तर चंद्र व पृथ्वीमध्ये चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील जे काही अंतर आहे, म्हणजे पृथ्वी व चंद्र यांच्या दोघांमध्ये जे काही अंतर आहे, ते सगळीकडे सारखे असणार आहे का, नाही. कारण का, तर ती कक्षा जी आहे ती लंबवर्तुळाकार आहे. पूर्णपणे वर्तुळाकार जर असते, फक्त वर्तुळाकार जर असते, तर सगळीकडे सारखं अंतर राहिलं असतं पृथ्वी व चंद्रामध्ये. परंतु ती लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे थोडीशी, म्हणजे त्याला काय म्हणायचं, आपण एका बाजूला थोडीशी चपटी आणि मध्यभागी वर्तुळाकार, अशा प्रकारे ते आहे. त्यामुळे काय होतं, लंबवर्तुळाकार तुम्हाला हे लक्षात येईल, बघा लंबवर्तुळाकार अशा पद्धतीने असते. ही जी निळ्या पद्धतीची जी आपण रेषा आखलेली आहे, त्या पद्धतीने याला काय म्हणायचं, लंबवर्तुळाकार. ही पूर्णपणे गोल आहे का, बघा ही पृथ्वी कशी पूर्ण गोल आहे, तशी ही जी कक्षा आहे बाजूची, ती परिभ्रमण कक्षा गोल आहे का, नाही. तर याला म्हणायचं लंबवर्तुळाकार कक्षा. आलं का लक्षात, लंबवर्तुळाकार म्हणजे. तर त्यामुळं काय होतं, तर पृथ्वी व चंद्र यांच्यामधलं जे काही अंतर आहे, ते अंतर काय होतं, तर ते सारखं नसतं, म्हणजे कधी कमी होतं तर कधी जास्त असतं. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात. जेव्हा चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या ज्यावेळेस जास्तीत जास्त जवळ असतो, म्हणजे बघा या भागात जर असेल, इथे कक्षा नाव जे दिसते तुम्हाला, त्या ठिकाणी जर चंद्र असेल, तर तो काय, त्याला काय म्हणायचं, जास्तीत जास्त जवळ असतो त्याला म्हणायचं उपभू स्थिती. कुठली उपभू स्थिती, उपभू स्थिती हा जो शब्द आहे तो पाठ करून टाकायचा आहे. उपभू स्थिती म्हणायचं काय, म्हणायचं जवळ जर असेल, चंद्र पृथ्वीच्या जवळ जर असेल, त्याला म्हणायचं काय, उपभू स्थिती, उपभू स्थिती. आणि पुढे बघा, या उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते. आणि जेव्हा काय होतं, तर तो चंद्र जो आहे तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, म्हणजे बघा इथं बघा, चंद्र किती पृथ्वीपासून किती दूर आहे, बघा इथं किती दूर आहे, आणि इथं बघा हे जे आहे ते इथं किती दूर जवळ आहे. तर ही जी आहे ती, ही काय झाली, तर उपभू स्थिती झाली. म्हणजे हा पृथ्वीच्या चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या जवळ आहे. बघा हे अंतर किती छोटंसं आहे, म्हणजे की छोटंसं म्हणजे सुद्धा किती आहे, तर 356,000 किलोमीटर आहे. 356,000 किलोमीटर छोट. आता याच्यापेक्षा बघा, याच्यापेक्षा पण हे अंतर किती जास्त आहे, बघा पृथ्वी आणि चंद्र या दोघांमधलं किती आहे, सुमारे 407,000 किलोमीटर आहे. किती, 407,000 किलोमीटर आहे. म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस अंतर जास्त असतं पृथ्वी आणि चंद्रामध्ये, ज्यावेळेस अंतर जास्त असतं, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अपभू स्थिती. बघा इथं या चित्रामध्ये दाखवलं आहे अपभू स्थिती, काय म्हणायचं, अपभू स्थिती. आणि हे जे अंतर आहे, हे अंतर बघा कमी आहे, त्या अंतरापेक्षा हे अंतर कमी आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर कमी ज्यावेळेस असतं, तेव्हा काय म्हणायचं, उपभू स्थिती, उपभू स्थिती. उपभू आणि अपभू हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. अंतर कमी उपभू, अंतर कमी उपभू, अंतर जास्त असेल तर अपभू, अंतर जास्त असेल तर काय, अपभू. हे लक्षात ठेवा, व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघूया आपण. तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे. आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहीत आहे. बघा चंद्राचे जे काही कला आहेत ते तुम्ही व्यवस्थितपणे जर तुम्ही रात्री जर तुम्ही बघितलं, तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत काय होतं, तर चंद्र जो आहे तो काय, चंद्राचं बिंब, चंद्रबिंब म्हणजे काय, चंद्राचा प्रकाश, तर तो काय करत असतो, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हळूहळू हळूहळू काय होतो, वाढत जातो. बघा या आकृतीमध्ये दाखवलं
झालेला आहे, कशा पद्धतीनं तो वाढत जातो. बघा इथं आमुष आहे, मग आमुषाला काय होतं तर पूर्णपणे काळोख असतो. बघा इथं इथं मग हळूहळू काय होतं तर चंद्राचा जो काही प्रकाश आहे इथं कोर तयार झालेला आहे. बघा याच्यामध्ये काय कोर तयार झालेला आहे इथं चंद्राची. त्यानंतर पुढं अष्टमीला काय होतं तर पूर्णपणे अर्धा चंद्र दिसतो. बघा इथं असं वाढत 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 जातो. आणि इथं बघा इथं काळ्या पद्धतीची कोर आहे, इथं जे आहे ते पूर्ण पांढरी आहे, इथं काळ्या पद्धतीची कोर आहे. आणि पौर्णिमेला बघा, पौर्णिमेला काय तर पूर्णपणे पांढरा शुभ्र असा चंद्र आपल्याला दिसतो. तर काय होतं तर वाढत जातो आमुषापासून पौर्णिमेपर्यंत चंद्रबिंब जे आहे ते वाढत जातं. आणि या उलट काय होतं तर पुढं आपल्याला सांगितलं आहे की पौर्णिमेपानंतर तो क्रमक्रमाने कसा कमी होत जातो. बघा पौर्णिमेनंतर काय होतं तर ते नंतर काय होतं तर कमी कमी होत गेलेलं आहे. बघा इथं कमी 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 होत गेल्यानंतर आमुषाला अशा पद्धतीनं हा पूर्णपणे काळोख आहे. आता याच्यामध्ये पुढं बघूया आपण चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग. याच्यामध्ये सूर्यकिरण या बाजूने पडलेल्या दाखवलेल्या चंद्रकला कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष. बघा कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष या पद्धतीनं आपण या आकृतीमध्ये आपण दाखवलेले आहेत. चला पुढं बघूया. अमावस्या अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकलांची आकृती 2.2 पहा. म्हणजे अमावस्या अष्टमी व पौर्णिमा या दिवशी जे काही चंद्रकला दिसतात ते आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दाखवलेल्या आहेत. म्हणजे या चित्रामध्ये आपल्याला ते आपण बघू शकतो. हे सर्व तुमच्या लक्षात आलं पूर्णपणे. चला तर पुढं बघूया. त्या त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखवलेली आहे. आणि चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची जी काही स्थिती आहे म्हणजे सापेक्ष स्थिती आहे ती सुद्धा काय केलेली आहे तर या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेली आहे. या कला कोणकोणत्या दिवसांच्या आहेत तर फक्त अमावस्या अष्टमी व पौर्णिमे या दिवसांच्या आपल्याला याच्यामध्ये कला दाखवलेल्या आहेत पूर्णपणे चंद्राच्या कला. म्हणजे चंद्राच्या कला म्हणजे काय तर चंद्र जसजसं वाढत जातो आणि चंद्राची जी काही कोर वाढत जात असते किंवा कमी होत जाते ती कमी होणे किंवा वाढणे याला काय म्हणायचं चंद्राच्या कला म्हणायचं, चंद्र कला म्हणायचं. जरा विचार करा आकृती 2.2 मधील चंद्राची अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल. पुढं बघूया. या आकृतीमध्ये बघा सूर्य दाखवलेला आहे. हा जो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे तो काय आहे सूर्य आहे. याच्यामध्ये चंद्र आहे बघा इथं छोटासा आणि ही जी आहे ती पृथ्वी आहे. मध्यभागी जी आहे ती काय आहे मोठी जी आहे पृथ्वी आहे. आता इथं बघा अमावस्याला चंद्र जो आहे तो कशा पद्धतीने आहे ते दाखवलेलं आहे. सूर्य, चंद्र व पृथ्वी ही अमावस्याला कशा पद्धतीने येतात ते पण इथं दाखवलेलं आहे. वद्य अष्टमी, कृष्ण पक्ष, त्यावेळेस चंद्र कशा पद्धतीने असतो, त्यानंतर शुद्ध अष्टमीला चंद्र कशा पद्धतीने असतो आणि पौर्णिमेला चंद्र कशा पद्धतीने असतो हे या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. पौर्णिमेला म्हणजे खालच्या बाजूला जे आहे ते इथं पौर्णिमा ज्यावेळेस असेल त्यावेळेस चंद्र या ठिकाणी असतो, अमावस्या ज्यावेळेस असेल त्यावेळेस चंद्र या ठिकाणी असतो अशा पद्धतीने या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. तर या आकृतीचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे ते आपण आता बघूया. आकृती 2.3 पृथ्वी, चंद्र, सूर्य कोण. आता याच्यामध्ये जो काही कोण आहे पृथ्वी, चंद्र, सूर्य हा कोण इथं दिलेला आहे आकृतीमध्ये दाखवलेला आहे. बघा 90 डिग्रीचा आहे, त्याच्यानंतर 180 डिग्री, 270 डिग्री अशा प्रकारे पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्यामधला हा कोण आहे. बरोबर, आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. त्या चंद्रबिंबाचे प्रकाशात प्रकाशित भाग असतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. आणि हे जे भाग असतात तर ते काय आपल्याला चंद्रावरून परावर्तित सूर्यप्रकाश जो आहे तो परावर्तित होत असतो. काय होत असतो तर परावर्तित होत असतो, परत जात असतो. परावर्तित झाल्यामुळे काय होतं तर आपल्याला तो सूर्यप्रकाशामुळे ते काय दिसतात तर चंद्रबिंब दिसत असतात आपल्याला हा दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो तर अमावस्यास तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. चंद्र ज्यावेळेस पृथ्वीभोवती फिरत असतो त्यावेळेस काय होतं तर ज्यावेळेस अमावस्या आलेली असते अमावस्याला काय होतं तर अमावस्याला सूर्य, पृथ्वी यांच्या मध्यभागी चंद्र असतो. बघा इथं या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. बघा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्यभागी बरोबर चंद्र आलेला असतो. कधी आलेला असतो तर अमावस्येच्या वेळेस आलेला असतो. सूर्य, पृथ्वी आणि सूर्य, पृथ्वी यांच्या दरम्यान किंवा मध्यभागी या दोघांच्या मध्यभागी जर चंद्र आलेला असेल तर त्यावेळेस काय असते अमावस्या असते. आणि ज्यावेळेस पौर्णिमेला काय होतं तर पौर्णिमेला चंद्र जो आहे तो असा फिरत 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 येऊन काय करतो तर सूर्याच्या विरुद्ध बाजूला तो आलेला असतो. कुठं आलेला असतो तर सूर्याच्या विरुद्ध बाजूला आलेला असतो. तर अमावस्यास तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो हे आपण बघितलं. आणि काय होतं तर पौर्णिमेला तो पूर्णपणे सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. शुद्ध व वद्य पक्ष अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 डिग्रीचा कोण होतो. बघा शुद्ध
शुद्ध म्हणजे हा शुद्ध पक्ष आणि हा कृष्ण पक्ष. यावेळेस काय होतं तर बरोबर 90 डिग्रीचा कोण झालेला असतो चंद्र पृथ्वी व सूर्य. चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये किती डिग्रीचा कोण झालेला असतो तर 90 डिग्रीचा. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यावेळेस काय झालेलं असतं तर पूर्णपणे 90 डिग्रीचा कोण झालेला असतो. कोणाकोणामध्ये तर चंद्र पृथ्वी व सूर्य. चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये कारण चंद्र हा येथे आल्यानंतर बघा कृष्ण पक्ष ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय होतं चंद्र या ठिकाणी आलेला आहे. मग चंद्र या ठिकाणी आलेला आहे इथं पृथ्वी आहे. मग पृथ्वी 90 डिग्रीचा कोण झालेला असतो. आता पुढं पण बघा या ठिकाणी बघा शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष ज्यावेळेस असतो त्यावेळेससुद्धा काय होतं तर चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये बरोबर काय होतो तर 90 डिग्रीचा कोण झालेला असतो. हे लक्षात घ्या 90 डिग्रीचा कोण तुमच्या लक्षात येतोयच हे. आणि पुढं बघा त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. म्हणजे काय होतं तर शुद्ध व वद्य पक्ष अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोण झाल्यामुळे काय होतं तर चंद्राचा जो काही चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसत असतो. म्हणजे आपल्याला फक्त काय होतं तर ते फक्त चंद्राचा जो काही तो अर्धाच भाग आपल्याला दिसत असतो. म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळावर दिसतो आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस आपण आकाशाकडे बघतो आणि आकाशाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की चंद्राचा जो काही भाग आहे तो चंद्र कशा दिसतोय तर अर्धवर्तुळाकार दिसतोय. आकृती 2.3 पहा याच्यामध्ये चंद्र कसा दिसतोय अर्धवर्तुळाकार दिसतो आपल्याला कारण चंद्राचा अर्धाच भाग दिसत असतो. कारण का तर चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये जो आहे तो 90 डिग्रीचा कोण झालेला असतो. ग्रहणे पुढचा मुद्दा बघूया आपण. ग्रहणे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. बघा लक्षात घ्या पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा हे एकाच पातळीत नसतात. हे लक्षात ठेवायचं आहे. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 डिग्रीचा कोण करते. चंद्राची जी काही परिभ्रमण कक्षा आहे ती पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती डिग्रीचा कोण करते तर 5 डिग्रीचा कोण करत असते. किती डिग्रीचा कोण करते 5 डिग्रीचा कोण करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदतो. चंद्र काय करतो तर प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला काय करतो तर 2 वेळा छेदतो. प्रत्येक अमावस्याला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0° अंशाचा कोण असतो. प्रत्येक अमावस्याला काय होतं तर सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणारी जी काही रेषा असते त्या रेषेमध्ये किती अंशाचा कोण असतो तर 0° अंशाचा कोण असतो. कधी तर अमावस्याला. अमावस्याला किती अंशाचा कोण असतो सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणारी जी काही रेषा आहे त्या रेषेमध्ये किती अंशाचा कोण असतो तर 0° अंशाचा कोण असतो. तर पौर्णिमेला तो 180 डिग्री असतो. तर पौर्णिमेला काय होतं 180 डिग्री असतो. चंद्र पृथ्वी सूर्य यांच्या यांना जोडणारी जी काही रेषा आहे त्या रेषेमध्ये पौर्णिमेला किती असतो 180 डिग्री असतो. आणि अमावस्याला किती असतो फक्त 0° असतो. अमावस्याला 0° पौर्णिमेला 180 डिग्री लक्षात ठेवा. कोणामध्ये असतो हा कोण तर चंद्र पृथ्वी आणि सूर्य या तिघांमध्ये हा कोण घेतलेला असतो. असे असले तरीही प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही. म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. म्हणून काय होतं तर असे जरी असलं तरी काय होतं तर प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत किंवा एका सरळ रेषेत हे येत नसतात. म्हणजे प्रत्येक अमावस्याला अशा घटना घडत नाहीत किंवा पौर्णिमेला अशा घटना घडत नाहीत. म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत आले तर असं म्हणजे प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला घडत नाही. म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला ग्रहणे होत नाही. आणि त्यामुळेच काय होतं तर ही ग्रहणे जी असतात ती ग्रहणेही होत नाहीत. का होत नाहीत तर कारण प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमेला अशा पद्धतीने ते एका सरळ रेषेत आलेले नसतात. आणि ज्यावेळेस ते एका सरळ रेषेत आलेले असतात पृथ्वी चंद्र सूर्य एका सरळ रेषेत जर आलेले असतील तर मात्र ते काय होतं तर ग्रहणे होत असतात. आकृती 2.4 पहा. आकृती 2.4 इथं दाखवलेलं आहे. बघा सूर्य आहे मध्यभागी काय आहे सूर्य आहे. इथं छोटीशी आहे ती पृथ्वी आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र जो आहे तो चंद्र अशा पद्धतीने पृथ्वीभोवती फिरत आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की 5° अंशाचा कोण करत असतो. कोण करते तर चंद्राची जी परिभ्रमण कक्षा आहे ती पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशाचा कोण करते तर 5 डिग्रीचा कोण करते हे आपण आत्ताशी बघितलेलं होतं. आता पुढं बघा काही पौर्णिमा व अमावस्यांना सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत
येतात, अशा वेळी ग्रहणे होतात. मग काही पौर्णिमा, काही पौर्णिमा आणि आमोशाला, वर्षातल्या ज्या काही काही पौर्णिमा आणि काही आमोशा असतात, त्यावेळेस काय होतं, सूर्य, पृथ्वी व चंद्र, सूर्य, पृथ्वी व चंद्र हे एका सरळ रेषेमध्ये येतात. आणि एका सरळ रेषेत आल्यामुळे काय होतं, एका सरळ रेषेत आल्यामुळे, एका पातळीत आल्यामुळे ग्रहणे होत असतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. आणि ही ग्रहणे जे असतात तर ते कोणाच्या संदर्भात घडतात, तर सूर्य आणि चंद्र यांच्या बाबतीत, दोघांच्या बाबतीत ही ग्रहणे घडत असतात. जरा विचार करा, चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यातील कोण किती अंशाचे असतील, प्रत्येक महिन्यात असे कोण किती वेळा होतील. सूर्यग्रहण, आता सूर्यग्रहण म्हणजे काय ते आपण बघूया. आपण लहानपणापासून ऐकलेलो आहोत, घरामध्ये आपण ऐकतो ग्रहण आहे, ग्रहण आहे. मग ते सूर्यग्रहण म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. म्हणजे ग्रहण दोन प्रकारचे असते, सूर्यग्रहणही असते आणि चंद्रग्रहणही असते. परंतु आता आपण या मुद्द्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय ते आता या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. चला तर बघूया आपण. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. बघा काय होतं, सूर्य व पृथ्वी, सूर्य व पृथ्वी, सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे, बघा कशा, कोणाच्या दरम्यान, सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे काय होतं, तर चंद्राची जी सावली आहे ती कशावरती पडते, तर पृथ्वीवरती पडते, पृथ्वीवरती पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळेशीत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. म्हणजे ज्यावेळेस, ज्या ठिकाणी दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी, ज्या भागामध्ये पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. बघा सूर्यग्रहण कशामुळे होतं, तर चंद्राची सावली पृथ्वीवरती पडते त्यामुळे काय होतं, तर सूर्यग्रहण. अशी सावली दोन प्रकारे पडते. बघा ही जी सावली आहे चंद्राची पृथ्वीवरती ती किती प्रकारे पडते, तर दोन प्रकारे पडते. मध्य भागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ असते, विरळ बनते. म्हणजे मध्य भाग जो आहे, सावलीचा जो मध्य भाग आहे, मध्य भाग काय असते, तर ती सावली दाट असते. आणि त्याच्या कडेला जे आहे ते कडेच्या भागामध्ये ती काय असते, तर विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो, ही स्थिती म्हणजे खगरा सूर्यग्रहण होय. आणि ज्या भागामध्ये, पृथ्वीवरील जो काही भाग आहे, ज्या भागामध्ये दाट सावली पडलेली आहे चंद्राची, त्या भागामध्ये तो सूर्य जो आहे तो सूर्य पूर्णपणे झाकलेला आपल्याला दिसतो पृथ्वीवर. म्हणजे ती स्थिती म्हणजे काय, तर खगरा सूर्यग्रहण. पूर्णपणे झाकलेला असेल तर खगरास, पूर्णपणे झाकलेला जर असेल तर काय म्हणायचं, खगरा सूर्यग्रहण. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. तर काय होतं, तर ज्या वेळेस विरळ, म्हणजे ज्या ठिकाणी कमी सावली पडलेली आहे चंद्राची, त्या कमी सावलेल्या भागातून जर आपण सूर्याकडे बघितलं, तर सूर्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सूर्याचा काही भाग आपल्याला दिसतोय. मग काही भाग जर दिसत असेल, काही भाग दिसत असल्यानंतर मग त्याला काय म्हणायचं, तर खंडग्रास सूर्यग्रहण. काही भाग दिसत असेल तर खंडग्रास, खंडग्रास सूर्यग्रहण. बघा पूर्ण झाकलेला सूर्य दिसला तर खग्रास, थोडा सूर्य दिसत असेल तर खंडग्रास, थोडा सूर्य दिसत असेल तर काय, खंडग्रास. खंडग्रास शब्द लक्षात ठेवायचे, ते दोन्ही पण लक्षात ठेवायचे आहेत व्यवस्थितपणे. आकृती 2.5 पहा, आकृती 2.5 पहा. बघा कुठं दाखवली आकृती 2.5, तर या ठिकाणी दाखवलेली आहे. बघा इथं खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण हे दोन्ही आपल्याला इथं दाखवलेलं आहेत. इथं बघा, बघा इथं पृथ्वी आहे, बघा इथं काय झालेलं आहे, चंद्र काय केलेलं आहे, तर आपण बघितलं सूर्यग्रहणाच्या वेळेस काय होतं, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये हा छोटासा काय आलेला आहे, मध्यभागी चंद्र आलेला आहे. मग चंद्र आलेल्यामुळं काय होतं, तर सूर्याचं जो सूर्य जो आहे तो काय होतो, तर सूर्य झाकला जातो. आणि खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय, तर थोडासा आपल्याला दिसतो, म्हणजे तिथं काय होतं, तर सूर्य जो आहे तो पूर्ण झाकलेला नसतो. परंतु खग्रासमध्ये बघा, ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये बघा, ही कुठली आहे, तर खग्रास ग्रहण आहे. हे कुठलं आहे, तर या ठिकाणी सूर्य जो आहे तो पूर्णपणे झाकलेला आहे, म्हणजे चंद्राची सावली जी आहे ते पूर्णपणे पृथ्वीवरती पडलेला आहे आणि सूर्य जो आहे तो पूर्णपणे झाकलेला आहे. परंतु या ठिकाणी सूर्य पूर्णपणे झाकलेला आहे का, नाही, तर या ठिकाणी थोडासा जो आहे तो थोडासा आपल्याला दिसतोय. मग थोडासा जर दिसत असेल सूर्य, तर त्याला म्हणायचं खंडग्रास ग्रहण, आणि पूर्ण झाकलेला असेल तर काय म्हणायचं, खग्रास ग्रहण. तर या पाठाचा जो काही पुढचा जो भाग आहे तो आपण आता काय करूया, तर पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आता हा जो आहे तो इथंपर्यंत आपण बघितलेला आहे, तर इथून पुढचा जो भाग आहे तो आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.